पुरी प्रेम पर्याची सर्वांगी सुंदर वचे दुराची कंठी जगे मार मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सामने मन कामना होती जय देव जय देव रत्नाकर जपरात गौरी कमरा चंदनाची रोटी कुंकुंकेश्वरा येस न्यूज मराठी चॅनलच्या आज गणेशाच्या पूजेचे मान आज आम्हाला मिळाला. मी प्रथमतः येस न्यूजचा आभार मानतो. गणपती चरणी प्रार्थना करतो की सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व जनतेला सुखासमाधानाचे दिवस येऊ देत. खूप सारा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडू देत. सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी असेल, कामगार असेल, शेतमजूर असेल, महिला असतील, विद्यार्थी असतील, यांना सुखासमाधानाचे दिवस यावे एवढी गणराया चरणी प्रार्थना. खरं तर सोलापूर पुढं जायला पाहिजे हे कोणत्याही बालकाला जरी सोलापुरातले विचारलं तर त्याची तळमळ आहे की नाही आमचं सोलापूर सुधारलं पाहिजे. एकेकाळी महाराष्ट्रात चौथ्या पाचव्या नंबरला असणारं सोलापूर आज महाराष्ट्रात खालून चौथा पाचवा नंबर लागतो की नाही हा प्रश्न आहे. परंतु नुसते प्रश्न निर्माण केल्याने सोलापूरचं भलं होणार नाही. सोलापूरचं भरं करायचं असेल तर ते काही फक्त पुढाऱ्यांच्या हातात नाही, ते फक्त काही अधिकाऱ्यांच्या हातात नाही, ते काही फक्त युवकांच्या हातात नाही. ही खरं तर सार्वजनिक जबाबदारी आहे. आणि पॉलिसी मॅटर काय असतील, प्रत्येकाने प्रत्येकाचं काम जर थोडंसं प्रामाणिकपणे केलं तर सोलापूर नक्की पुढं जाईल. सोलापूरमध्ये कष्ट करणाऱ्याची एकेकाळी मोठ्या प्रमाणात मोठं नाव असणारं सोलापूर आज हे त्या ठिकाणी ती लोकं त्या पद्धतीनं काम करण्याची तयारी आहे. त्यांची सोलापूरचं एक असं आहे की देशामध्ये सगळ्यात जास्त अगोदर स्वातंत्र्य 4 दिवस अनुभवले हे सोलापूर आहे. आणि एवढं क्रांतिकारी सोलापूर असताना सोलापूरची अवस्था थोडी बिकट आहे. परंतु बिकट होत असताना कुणालाही मागं नावं ठेवण्यापेक्षा आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. मग सोलापूरच्या चादरीचं मार्केटिंग असेल, टॉवेल सतरंजीचं असेल, इथल्या खाण्याच्या पदार्थाचं असेल, शेंगाच्या चटणीचं असेल, किंबहुना या ठिकाणचे साखर कारखाने, ऊसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात असेल, साखर कारखाने एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, याच्या माध्यमातून खूप मोठा सारा रोजगार होऊ शकतो. किंबहुना देशामध्ये सोलापूरचं नाव साखर कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा पुढं गेलेलं आहे. तर अशा माध्यमातून याचा सगळ्या अंगाने सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीणसाठी कसा उपयोग करून घेता येईल हे सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. एक वेळेपुरतं राजकारण जरूर करावं. सगळ्यांचे पक्ष आहेत, प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी आहे. परंतु विचारधारा आणि पक्षच बारमाही डोक्यात ठेवण्यापेक्षा माझं गाव, माझा देश, माझा जिल्हा ही भूमिका अगोदर आपण सगळ्यांनी डोक्यात ठेवावी. सकारात्मक राजकारण जरूर करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून गणरायाचरणी खऱ्या अर्थानं प्रार्थना आहे की ही बुद्धीची देवता आहे आणि त्यांनी आपल्या सोलापूरवासियांना सगळ्यांना एक सकारात्मक बुद्धी द्यावी एवढीच या निमित्तानं मी खरं तर प्रार्थना करतो. आणि आपलं सोलापूरचा विकास होणार हे नक्की मनाशी स्वप्न बाळगूया. आपण कुणीही नकारात्मक बोलण्यापेक्षा सोलापूरविषयी आपण सगळ्यांनी सकारात्मक बोलावं हीच खरी आज या निमित्ताने मी आपल्या सोलापूरवासियांना विनंती करतो. आणि गणरायांनाही प्रार्थना करतो की आमच्या सोलापूरवासियांना तसं बळ द्यावं ही गणरायाचरणी प्रार्थना.